basava, basava, utsava, basava, basava, utsava. शरण शरणार्थी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराया, जय महाराष्ट्र। महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं लिंगायत या अधिकृत यूट्यूब पेज करता खरं तर 6 वाजता संध्याकाळी मी लाईव्ह येणार होतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे मला माझ्याच पेजवरून हे परत लाईव्ह करता करावं लागतंय, कारण हा सकाळपासून ही दुसरी वेळ आहे फेसबुकला लाईव्ह येण्याची। मगा सर्वजण आपण पाहत होतात आणि त्यानंतर मी लिंगायत या पेजवर जाऊन त्या ठिकाणी त्या केलेल्या सूचनेनुसार मी थोडा 15-20 अर्धा तास त्यांच्याशी ऑनलाईन बसव जयंतीचे ऑनलाईन व्याख्यान मला याबद्दल मी बोलणार होतो, पण तांत्रिक अडचणीमुळे मी परत माझ्याच फेसबुक पेजवरून लाईव्ह होतोय। मी सर्वप्रथम लिंगायत चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व चळवळीतील शरणांचं मनापासून आभार व्यक्त करतो की कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचं गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षी अगदी घरी बसव तत्व मनामनात आणि बसव जयंती घराघरात या तत्वाचं पालन करून आपण सर्वांनी ऑनलाईन बसव जयंती व्याख्यानमाला यावर्षी घेतलेली आहे। त्यामध्ये लिंगायत चळवळीतील अनेक नामवंत साहित्यिक भारतभरातून आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत आणि या चळवळीत आपले या बसव जयंतीच्या या व्याख्यानाला ऑनलाईन व्याख्यानमालेकरता आपण मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी या लिंगायत चळवळीतील आमचे सहकारी राजेंद्र वांजुळेजी, गणेशजी वैद्य, अभिषेकजी देशमाने, अभिषेकजी घेवारे आणि सह सर्व लिंगायत चळवळीतील त्या चॅनलच्या सर्वांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो। सर्वप्रथम महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो। कालपासून रमजान महिना सुरू झाला आहे, त्यानिमित्तानं त्याही शुभेच्छा मुस्लिम बांधवांना मी यानिमित्तानं देतो आणि बसवतत्व हेच सांगतं आम्हाला, सर्व मानव समान आहेत, सर्व मानवांचा सर्व धर्माचा सन्मान करावा हे तत्व सांगतं। त्या अनुषंगानं काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या बोलायच्या असतातच। प्रबोधनाची मालिका ही आपली परंपरागत पिढ्यानपिढ्या चालत आलेली मालिका आहे। या देशामध्ये पूर्वी द्रविड संस्कृती होती, मग यावर आर्याने आक्रमण केलं आणि द्रविड संस्कृतीचा ऱ्हास करून इथं आर्य संस्कृतीची पाळंमुळं रोवल्या गेली असं न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडे यांनी अधोरेखित केलेलं आहे। द्रविड संस्कृती ही इथली मूळ शिव संस्कृती होती असं समजायला हरकत नाही आणि त्या संस्कृतीमध्ये समानता होती। भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा समानता नांत्यांना दिसते आहे। आर्यांचं या देशावर झालेलं आक्रमण आणि त्याचं झालेलं नंतर सनातनी किंवा वैदिकीकरण यामुळे कदाचित मानव माणसापासून दुरावला, हिंदू मुसलमान हे वाद निर्माण झाले आणि प्रत्येकाला आपल्या जातीच्या चौकटी महत्त्वाच्या वाटायला लागल्या। कालपरत्वे काळ जसा जसा पुढं जात गेला तसा तसा माणूस सुधारणावादाकडे वळू लागला। भगवान बुद्धाच्या काळापूर्वी इथे चातुर्वर्ण व्यवस्था होती, वर्णाश्रमाने 4 वर्ण नेमून दिले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र। चातुर्वर्ण व्यवस्थेचा बळेजाव करण्याकरता आर्यांची संस्कृती आली, त्या संस्कृतीची संहिता जपणारी मनुस्मृती मनुंनी लिहिली आणि त्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलं गेलं। न स्त्री स्वतंत्रताम अर्हती असे सुद्धा श्लोक मनुस्मृतीच्या माध्यमातून आले। मनुस्मृतीच्या आपस्तंभामध्ये धर्मोपदेश दर्पेण विप्रणामस्य कुर्वता तप्तमासच्चय त्रैलश्रोते वक्तेच्या पार्थिवा अशा पद्धतीच्या शिक्षेची तरतूदसुद्धा केल्या गेली। याच मनुस्मृतीने शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला। पुढं रामायणामध्ये शंबुकाची हत्या त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। महाभारत बघ, पुत्र कर्णाला त्यांचे गुरु त्या ठिकाणी दीक्षा द्यायला मनाई करतात आणि जेव्हा ते त्या ठिकाणी दीक्षा प्राप्त करतो महारथी कर्ण, सुतपुत्र कर्ण, त्यावेळी त्यांच्या गुरु द्रोणाचार्याच्या हे लक्षात येतं आणि
तू क्षत्रिय आहेस म्हणून तुला योग्य वेळी तुझी विद्या फलद्रूप होणार नाही, कारण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर हा कर्ण असतो आणि कर्णाला सुद्धा श्राप दिला जातो कारण तो सूतपुत्र आहे. म्हणजे क्षत्रियांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार नव्हता, लिहिण्याचा अधिकार नव्हता, वैश्यांना फक्त व्यापारापुरतं मर्यादित ठेवलं होतं, आणि या तिन्ही वर्गाची सेवा करायला शूद्र हा एक वर्ग होता. मग शूद्रांमधल्या ज्या काही जाती असतील त्यांना गावकुसाबाहेरची कामं होती, गावाच्या बाहेर वस्तीमध्ये त्यांना राहावल्या म्हणजे ठेवल्या जात असे. मेलेल्या ढोराचं मांस काढणे, गावकुसाबाहेरची प्रेतं म्हणजे मेलेली जनावरं ओढून नेणे, मात्र त्याच लोकांना कुठे सन्मान गावात दिला जात नव्हता. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार गुण्यागोविंदानं नांदत होती अशी एक संस्कृती आपल्या देशामध्ये होती. बुद्ध काळामध्ये साधारणपणे शिक्षेच्या म्हणजे आर्यांनी आक्रमण केल्यानंतर शिक्षणाचे अधिकार हिसकावून मनुस्मृतीची संहिता लादल्यानंतरसुद्धा तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला नावाची विद्यापीठं शिक्षणाकरता, पाली भाषिक शिक्षणाकरता देशविदेशातली लोकं इथं शिक्षणाला यावी म्हणून निर्माण झाली होती. पुढं त्याही गोष्टीचा ऱ्हास केला गेला आणि इथं द्रविड संस्कृतीचा, शैव संस्कृतीचा ऱ्हास करून इथं आर्यांनी आपली संस्कृती लादली, ज्याची पाळमुळं आजही सनातनापर्यंत येऊन पोहोचतात. या फेसबुक लाईव्ह येण्यापूर्वी काही टी व्ही चॅनलवर मी सरसंघ संचालक श्री मोहनजी भागवत यांना ऐकत होतो आणि मी पाहत होतो की आज बसव जयंती आहे, तर त्यानिमित्त ते काय संदेश देतात त्यांना ते आठवते का. एकीकडे महात्मा बसवण्णांचं वीरशैवीकरण करायचं, त्यांना सनातन धर्माचा पुरस्कर्ता म्हणून अधोरेखित करण्याचं पाप करायचं, आणि दुसरीकडे त्यांच्या जयंतीला साधारणपणे त्यांच्या विचाराचा अभिवादनाचा एखादा उच्चारसुद्धा न निघणे हीच मात्र फार मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की महात्मा बसवण्णांच्या विचाराला अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात आपल्याला पसरवता आलं नाही, कारण बसवण्णांनी निर्माण केलेलं साहित्य ज्याला वचन साहित्य म्हणतात, या वचन साहित्याची मांडणी मुळात कन्नड भाषेमध्ये आहे. कन्नड भाषा ही संस्कृत भाषेला छेद देण्याकरता लोकभाषा त्या काळामधली, त्या लोकभाषेमध्ये महात्मा बसवण्णांनी आपलं वचन साहित्य लिहिलं. त्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणारे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांच्याबद्दल बसवण्णांनी वेदावर आसूड ओढेल, आगमाचे नाक कापेल अशा पद्धतीनं आणि वेदांना साखळदंडाने बांधून अडगडीत टाकेल अशा पद्धतीची एक भीष्म प्रतिज्ञा किंवा एक त्या ठिकाणी संकल्प करून वेद आणि चातुर्वर्ण व्यवस्था नाकारली होती. बिज्जड राजाच्या मंगळवेळामध्ये बिज्जड राजाचं राज्य होतं. महात्मा बसवण्णाचा जन्म मूळ कर्नाटक भागामधला, पुढं त्यांचे मामा बलदेव त्यांना इथे घेऊन येतात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याला, आणि तिथं बिज्जड राजाच्या दरबारी महामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते आणि सर्व अधिकार अर्थातच महामंत्री म्हणून हे बसवण्णाकडे येतात आणि बसवण्णांना त्या ठिकाणी समतेची मूल्य रुजवायची असतात. म्हणजे समतानायक किंवा जगज्योती म्हणण्यामागचा उद्देशच तो आहे की समता नायक म्हणजे समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारा नायक. मग बसवण्णांनी काय केलं, तर इथला स्त्री, इथला बहुजन समाज यांना अनुभव मंडप या संसदखाली एकत्र आणलं. अनुभव मंडप म्हणजे धर्माची धार्मिक चर्चा, समाजाची सामाजिक चर्चा, आर्थिक चर्चा, राजकीय चर्चा आणि मुक्तपणे स्वतंत्र चर्चा करण्यासाठी अनुभव मंडपाची स्थापना केली, जी या भारतातील पहिली लोकसंसद आहे. त्यामध्ये अक्क महादेवी असतील, त्या उपदेश करायच्या, त्याच्यानंतर अल्लम प्रभूंचे वचन आहेत आणि सर्व तिथे येऊन बसणारे बसवण्णांचे अनुयायी. बसवण्णा हे लिंगायत धर्म संस्थापक आहेत, बसवण्णांचे अनुयायी. कदाचित या गोष्टीशी लिंगायत साहित्यातील वीरशैवीकरण झालेल्या लोकांचं या गोष्टीला कदाचित ते स्वीकारणार नाहीत, पण लिंगायत धर्माची संस्थापना ही बसवण्णांनीच केली. अनेक साहित्यामध्ये म्हणजे डॉक्टर आहर साळुंके सरांच्या साहित्यात सुद्धा बसवण्णांचा उल्लेख ते उच्चवर्णीय ब्राह्मण कुळात जन्माला आले असाच केलेला आहे. मात्र बसवण्णांचा जन्म हा
म्हणजे त्यांना गोत्र वगैरे नाही तर ते काम्य कुळातील आहेत असा सुद्धा इतिहास संशोधक आणि अभ्यासू व्यक्तींनी एक त्याला दुजोरा दिलेला आहे. साधारणपणे ते कोण्या जातीत जन्माला आले ह्याहीपेक्षा त्यांनी जो विचार मांडला म्हणजे ते सहज पाहायचे की आपल्या घरी देवाऱ्यामध्ये एका देवाची पूजा का नाही, अनेक देव का दिसतात. एक दिवस ते घरी येतात, घरी आल्यानंतर त्यांचे आईवडील ईश्वराच्या उपासनेमध्ये गुंतलेले असतात, त्यांचा अभिषेक वगैरे सुरू असतो, यांना प्रचंड दमल्यानंतर तहान लागलेली असते. हे आईला जोर जोरात आवाज देतात की मला तहान लागली, पाणी दे. आई म्हणते की बाळा, हे अभिषेक संपल्यानंतर तुला पाणी दिलं देईल, तू तोपर्यंत धीर धर. त्यांचा तहानेने जीव कासावीस झालेला असतो आणि ते मग काय करतात की नाईलाजाने घराच्या अंगणात जातात, हातात काहीतरी कुदळीसारखा कुदळ घेऊन ते पहिला खड्डा खोदतात, दुसरा खोदतात, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा, असे 10 ते 12 खड्डे खोदतात. तोपर्यंत आईवडिलांची पूजा आटोपलेली असते. आल्यानंतर वडील त्यांना बाहेर येऊन विचारतात की बसवा, हे तुम्ही काय करत आहात. त्यावेळी बसवांना त्यांना उत्तर देतात की मला तहान लागलेली आहे म्हणून मी झिरा खोदण्याचा प्रयत्न करतो आहे. ते म्हणतात तू 10 ठिकाणी कशाला झिरा खोदला, एका ठिकाणी जर खोदला असता तर तुला पाणी मिळालं असतं. तर बसवांना उत्तर देतात मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जर ईश्वर एक आहे तर एकेश्वरवाद स्वीकारून जर एकाच ईश्वराला तुम्ही प्राधान्य दिलं तर इतका भापट पसारा करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे हे त्यांचं उत्तर ऐकून त्यांचे आईवडीलसुद्धा आवाक होतात. तर ही त्यांचं बाल्यावस्थेतली एक क्रांतिकारी विचाराची त्यांची एक पाऊलवाट होती, म्हणजे क्रांतिकारी विचारावर त्यांचं पडलेलं हे पहिलं पाऊल महात्मा बसवण्णांचं त्या ठिकाणी दिसतं. पुढं असेच म्हणजे ते साहजिक आहे, ते चिंतन करत होते की गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांना मेलेलं ढोर जर असेल तर ओढून त्याला न्यायाला लावत होते, ही तिथली त्यावेळेसची परंपरा. तर मग तीच लोकं ज्यावेळी पाणी मागायला घरी येतात तर त्यांना घरात प्रवेश का दिला जात नाही, मग हा कुठला धर्म आहे असं त्यांना चिकित्सा असायची. आणि याचा सगळा सारासार विचार करून त्यांनी अनुभव मंडप स्थापन केला ज्या माध्यमातून विचारा म्हणजे विचाराचं देवाणघेवाण व्हायचं आणि या देशातली पहिली लोकसंसद स्थापन झाली. जशी लोकसंसद स्थापन झाली तसं बसवांचा विचाराचा प्रचार प्रसार व्हायला लागला. बसवांच्या विचाराच्या प्रसाराला म्हणजे प्रकाराला कन्नड भाषेमध्ये लिहिल्या गेलेलं आहे, ज्याला प्रॉमिस इंग्रजीत म्हणतात आणि वचन हे त्याचं मराठी भाषांतर म्हणता येईल. की बसवण्णांनी जी वचनं लिहिली ती एवढी सुंदर होती की कर्म कोणता, तर लोक म्हणतात ईश्वराची भक्ती हे कर्म. तर त्याला उत्तर बसवण्णा देतात, कृषी कर्म हेची कायक, तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतीमध्ये काम करणं हा तुमचा कायक म्हणजे श्रम, ही तुमची शेती आहे. पिकवितो धरणी तनु मन श्रम उणी धनधान्य आणुनी, म्हणजे शेतात राबराब राबून धनधान्य पिकवणारा आणि कृषी कर्म करणारा कायक. दासोह करीत्या परम सद्भक्ताचे दर्शन घडवा तयाच्या चरणाचे, असा तो कृषीकर्मी शेतकरी त्याच्या चरणाचं दर्शन घेणं मला देवाच्या दर्शनापेक्षा मोठं वाटतं, हे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी लिहिलं. शुद्ध तयाचे तनु मन आणि बोला तयाचे पावन, करणेही शुद्ध हेची कारण, करी तयासी उपदेश तोची सद्गुरू परमेश्वर. याचा अर्थ असा आहे की लिंगायत धर्मामध्ये लिंगायत चळवळीमध्ये किंवा लिंगायत साहित्यामध्ये जो दासोह सांगितलेला आहे किंवा कायक सांगितलेला आहे की श्रम ही प्रतिष्ठा आहे, आळशी राहू नका, आईतपणाने खाऊ नका, दक्षिणेवर जगू नका, विशेष म्हणजे श्रम करा, मेहनत करा. आणि मेहनतीला म्हणजे हे काय होतं, भिक्षुकशाहीला छेद देणारी एक नवीन समाज निर्मिती, काय कवे कैलास, श्रम ही प्रतिष्ठा आहे. मी मुळात मराठी भाषिक आहे त्याच्यामुळे कन्नड भाषेचा तेवढा माझा अभ्यास नाही, पण कन्नड भाषेतल्या काही साहित्याचं वचनांचं अनुवादन जे अनुवादित केलेलं जे काही वचन आहे तेच मी तुमच्यासमोर या ठिकाणी सांगतो आहे. म्हणून बसवण्णाचा मार्ग हा मानवमुक्तीचा मार्ग होता. मला अनेक लोक विचारतात त्यांचा धर्म कोणता, ते कोण्या जातीत जन्माला आले. दयेविना धर्म तो कोणता, दया असावी सकळ प्राणी मात्रांठाई, दया हेची धर्माचे मूळ. म्हणजे शत्रू जरी असेल किंवा आत्ताच्या भाषेत तो पिसाळलेला अंधभक्त जरी असेल, डोक्यावर पडलेला वेडा जरी असेल, तरी त्याच्याबद्दलसुद्धा आपल्या मनात दया असावी हा महात्मा बसवण्णांचा धर्म सांगतो. बसवण्णांनी त्यावेळी अनेक अशा वचनातून आपलं प्रबोधन केलेलं आहे. व्यसन करू नका, अंधश्रद्धा पाडू नका, त्याच्यानंतर
याला छेद देणारी एक सुंदर व्यवस्था 12व्या शतकामध्ये भगवान बुद्धाच्या क्रांतीनंतर हे महात्मा बसवण्णांनी स्थापन केली. म्हणजे मुळात 12व्या शतकामध्ये तीन प्रवाह आपल्याला साधारणपणे वर्णवादी व्यवस्थेला छेद देणारे दिसतात. एक महानुभाव धर्माचा प्रवाह, एक वारकरी धर्मप्रवाह आणि तिसरा लिंगायत धर्मप्रवाह. लिंगायत धर्मप्रवाहामध्ये सुद्धा शरणांची शरणींची एक पायी यात्रा किंवा वारकरी धर्मामध्ये ज्याला आपण वारी म्हणतो, ही परंपरा की इथे कोणी मोठा नाही कोणी लहान नाही. म्हणजे अभंगामध्ये अनेक उल्लेख येतो, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडी जन एकमेका. तसंच ज्यावेळी लिंगायत धर्मातले अनुयायी एकमेकाला भेटतात त्यावेळी शरणू शरणार्थी असं अभिवादन करतात की आम्ही तुम्हाला शरण जातो, यात कोणी मोठा नाही कोणी लहान नाही. म्हणून आंतरजातीय विवाह हा सुद्धा संस्कृतीमध्ये आंतरजातीय विवाहाचं त्यांनी समर्थन केलं. मी मगापण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हरळय्या व मधुवरस म्हणजे चांभार आणि ब्राह्मण असं दोन विजोड जातीय असणाऱ्या दोघांचं दोघा उभयतांचं 12व्या शतकामध्ये लग्न लावून देण्याचं धाडस हे बसवण्णांनी केलं. त्यांनी ढोर जातीतल्या कक्कय्याला माची देव असतील जे चर्मकार होते ज्यांनी त्यांच्या चांबड्याच्या अंगाचे सोलून त्यांना शिवले, त्याच्यानंतर मातंग चन्नय्या असतील मातंग जातीमधले, हे सगळी ढोर असतील चांभार असतील त्या काळची सगळी शूद्र अतिशूद्र असणारा आपला बहुजन समाज हा अनुभव मंडपाच्याद्वारे एकत्र केला, वर्णवादी व्यवस्थेला छेद दिला, मनुस्मृतीची दाळ पाळमुळं खोदली, दारं खिडखिडी केली आणि 12व्या शतकामध्ये एक सुंदर लिंगायत धर्म दिला. आणि जसा तो लिंगायत धर्म पुढं पुढं जात होता तसा बिज्जट राजाच्या दरबारी असणाऱ्या मंत्र्यांना, म्हणजे साधारणपणे छत्रपती संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यापेक्षा राजाराम महाराजांनाच गादीवर बसवण्याचा घाट घालणारी अण्णाजी पंतांची जी प्रवृत्ती होती जी आताही तुम्हाला दिसते माझ्या फेसबुकवर भुंकताना, तर ही प्रवृत्ती नष्टक म्हणजे जी काही प्रवृत्ती होती जी पिसाळलेली प्रवृत्ती होती त्यांनी कागाळ्या करणं सुरू केलं आणि बसवण्णा धर्माच्या विरुद्ध काम करतायत, ते धर्म बहिष्कृत कार्य करतायत, ते आंतरजातीय लग्न लावतायत, ते कर्मकांडाला थारा देत आहेत छेद देत आहेत, ते यज्ञ याग पूजा हवन याचा म्हणजे त्या ठिकाणी तिरस्कार करतायत आणि तेच कदाचित त्यांच्याच अनुयायांना जंगम बनवून हे राज्य हस्तगत करतील असं बिज्जड राजाच्या कानी तिथल्या कझाक मंत्र्यांनी त्यांची ज्यावेळी त्या ठिकाणी हे केली म्हणजे त्याला काय म्हणता येईल त्यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या, त्यावरून बिज्जड राजासुद्धा चिडला आणि बसवण्णाच्या फरारीचेच आदेश त्यांनी जणू काढले. बसवण्णाला आता नाईलाजानं मंगळवेढा सोडून जायचं काम पडलं, पण अशावेळीसुद्धा त्यांनी सर्व अनुभव मंडपातील आपल्या शरणांना एकत्र केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी जरी गेलो असेल मी जरी इथून जाणार असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या तत्वापासून जाऊ नका, आपण जे अनुभव मंडपातून विचाराच्या देवाणघेवाण केलेलं साहित्य ज्या पद्धतीनं आपण गोळा केलेलं आहे त्याचं एक साहित्य भंडार उभं केलं ते प्राणपलीकडे सांभाळा. इथून बिज्जड राजाच्या आदेशावरून निघून गेले आणि जसे ते निघून गेले तसंच शरणांचं साहित्य जाळण्याचं पाप बिज्जड राजाच्या आदेशावरून सनातन्यांनी केलं. शरण साहित्याचा भंडार जळत असताना अनेक शरणू शरणी हे त्या ठिकाणी गेले, जीवाच्या आकांतांना त्यांनी ते वाचवलं. त्यातून उपलब्ध असणाऱ्या काही वचनं ग्रंथरूपानं आज त्या ठिकाणी बसव परिषदेनेसुद्धा किंवा भालकीचे बसवलिंग पट्टदेवरू यांनीसुद्धा त्या ठिकाणी ते संपादित केलेले आहेत आणि त्या आधारावर आज जे काही वचन साहित्य उपलब्ध आहे त्यामध्ये त्या पद्धतीनं आम्ही ते म्हणजे तेवढंच आपल्याकडे उपलब्ध साहित्य आहे त्यावरच आपल्याला महात्मा बसवण्णांच्या विचारापर्यंत पोहोचता येतं. दुसरं असं आहे की हे जे अनुभव मंडप जे ज्याबद्दल मी बोललो भारतीय लोकशाहीची सुरुवात म्हणजे सांसद, तर त्याच्यामधले काही मार्गदर्शक तत्त्वे बसवण्णांनी फार जी आत्ताच्या कामाची आहेत ते अत्यंत शांततेने ऐकून घ्या. अनुभव मंडपाची मार्गदर्शक तत्त्वे होती, सर्व स्त्री पुरुष समान आहेत. 2, कोणतीही व्यक्ती जन्माने लिंगभेदाने वर्णभेदाने किंवा व्यवसायाने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. 3, पुरुष पुरुष किंवा स्त्री पुरुष यात कोणताही भेदभाव केला जाऊ नये. 4, स्त्रियांना पुरुषासारखीच आपली उन्नती करून घेण्याचा अधिकार आहे. 5, प्रत्येकाने स्वच्छेने आपल्या व्यवसायाची निवड करावी. 6, स्त्रियासुद्धा आपल्या आवडीचे अर्थार्जनाचे कार्य करू शकतात. हे 12व्या शतकामध्ये. 7, सर्वच व्यवसाय प्रतिष्ठेच्या दृष्टीने समान आहेत. 8, जात वर्ण व आश्रम यांचा त्याग करावा, श्रेष्ठ कनिष्ठता पाळू नये.
पुढे आप नऊ आपला व्यक्तिविकास आपल्या कायकातून म्हणजे श्रमातून घडवून आणावा. दहा ध्यान धारणा करण्याकरता आणि लिंगार्चनाकरता सर्व संघ परित्याग करून अरण्यवासात जाण्याची गरज नाही. म्हणजे ते न लगती सायास जावे वनांतरा. बघा तुम्ही याचं साम्य तुम्हाला संत साहित्यामध्ये सुद्धा दिसून येतं. पुढं 11 ते मार्गदर्शन पर म्हणतात, आंतरजाती विवाह आणि सर्व जातीवर्णातील समूह भोजनास उत्तेजन देण्यात यावे. मी लिंगायत चळवळीतील बसवण्णांना मानणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की हा आंतरजाती विवाहाच्या म्हणजे जोपर्यंत आपण त्याला आंतरजाती विवाहाला किंवा रोटीबटी व्यवहाराला प्राधान्य देणार नाही तोपर्यंत जातीव्यवस्थेची चौकट काही उद्ध्वस्त होणार नाही. त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा सातत्यानं समाज म्हणजे समय संमत म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. अस्पृश्यतेला समाजात कोणतेही स्थान नाही. 13 प्रत्येक मानवाला आध्यात्मिक आणि सामाजिक प्रश्नांबाबत मुक्त चिंतन करण्याची मुभा आहे, प्रत्येक मानवाला. आणि 14 अनुभव आणि कारणे हे मार्गदर्शक तत्व मुक्त चिंतनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आहेत. 15 धार्मिक शिक्षणासाठी लोकभाषा हे उत्तम माध्यम आहे. लोकभाषेतून स्वराज्याचा राज्यकारभारसुद्धा शिवरायांनी स्वतःचा मराठी भाषिक म्हणजे मराठी भाषेतून तो लोकव्यवहार चालण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केलेले दिसतात. त्यांनी राजव्यवहार कोश तयार केला, करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ निर्माण केला आणि फसली शक बंद करून राज्याभिषेक शक सुरू केला. याचं कारण होतं की लोकभाषेमध्येच लोकांना साधारणपणे ते कळतं, म्हणून संतांनीसुद्धा अभंग हे लोकांना कळतील अशा भाषेतच लिहिलेत. धार्मिक शिक्षणासाठी लोकभाषा उत्तम माध्यम आहे. आणि शेवट ते म्हणतात, सर्व व्यक्तींना आत्मिक उन्नतीकरता आध्यात्मिक चर्चेत भाग घेण्याचा सारखा अधिकार आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणी ब्राह्मण नाही, कोणी वैश्य नाही, कोणी क्षत्रिय नाही, तर सर्व समसमान आहे. हेच रविदासांच्या साहित्यात तुम्हाला दिसतं. नाना वर्ण गवा उसका एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण और हम कहा के सूद. हे तुकोबारायांच्या साहित्यामध्ये दिसतं. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून साधारणपणे एकच की भारतीय राज्य घटनेच्या प्रियंबलमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे आपल्याला एका किंवा मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सर्व समूह एकत्र गुंफला होता, किंवा तुकोबारायांनी सर्व धर्मसमभाव जपणारी वारी ही ग्राह्य धरून वारकरी धर्माला उत्तेजन देण्याचं काम केलं होतं, किंवा संत नामदेव महाराजांनी खट नट यारे शुद्ध होऊन जारे असं जे काही पंढरीच्या वाळवंटात आव्हान केलं होतं, साधारणपणे हीच विचाराची मूल्य 12व्या शतकामध्ये क्रांतीनायक महात्मा बसवण्णांच्या विचारधारेमध्ये आपल्याला सापडतात. हा झाला इतिहास. आता आपण वर्तमानावर येऊया. माझं फेसबुक लाईव्ह चालू असताना अंधभक्त कशा पद्धतीनं बोलतायत हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि शेवटी साधारणपणे ते कशा पद्धतीनं बोलत राहतात हे सगळा अनुभव त्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला पण आहे. म्हणजे तुम्ही या देशामध्ये कितीही समानतेचं मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला तरी कालपरत्वे 100 लोकांमागं 10 मूर्ख जन्माला येत असतात, हे इथलं वास्तव आहे. आमची विचारधारा सर्वांनी स्वीकारावी असा आमचा अट्टहास नाही, पण ज्या पद्धतीनं यांची ती भाषा असते हीच बिज्जट राजाच्या काळात असणाऱ्या शरणांची हत्या करणाऱ्या कलबुर्गींना दाभोळकरांना संपवणारी जी काही प्रवृत्ती आहे ती साधारणपणे त्यांच्या वागणुकीतून ह्या गोष्टी दिसत असतात. याचा अर्थ आपले विचार त्यांनी स्वीकारलेच पाहिजे असं होत नाही. आणि आपणसुद्धा त्यांना घाबरून आपल्या तत्वापासून दूर गेलो पाहिजे असंही होत नाही. कारण बसव जयंती जर तुम्ही साजरी करत आहात तर बसवांचं एक सुंदर वचन, बसव म्हणतात, ज्वारीसाठी चाकरी ना करी सेवक नसे मी पोटार्थी. पुढं ते म्हणतात, प्राणांचीही पर्वा न करी मी वीर सेवक समर्पण व्रती. मी खरं सांगताना म्हणजे तुकोबाराया जे म्हणतात, भीत नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता, जनानं देखावे न देखावे डोळा ऐसा आकांत, पर पिळे चित्त दुःखी होते, लावणी कोलित माझा करतील घात, देखणे प्रचित जीव घेते. असं ज्या पद्धतीनं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे तसंच वचन सेम, प्राणांचीही पर्वा न करी मी वीर सेवक समर्पण व्रती, सैनिक नव्हे मी पळपुटा. अंधभक्तांनो तुमच्यासाठी हां, बसवण्णा म्हणतायत, सैनिक नव्हे मी पळपुटा सर्व नाशाला भिनारा, मरण हीच महानवमी कुडल संगम अवधारा. हे जर बसव तत्व असेल 12व्या शतकामध्ये जर ती वर्णवादी व्यवस्थेला घाबरले नसतील
आणि आपण जर त्यांचे विचार सांगणारे असू तर सुद्धा आपण सुद्धा आपलं काम प्रामाणिकपणे चालू दिलं पाहिजे. समताधिष्ठित समाज निर्मितीची संकल्पना ही आमच्या महामानवांची आहे. मग पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ही मांडलेली समानता असेल, किंवा जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलेली समानता असेल, किंवा मावळा म्हणून छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेली समानता असेल, रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलेलं, किंवा छत्रपती संभाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्याची भाषा असेल, किंवा बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारी समानता असेल, या समानतेचं मूल्य रुजवण्याकरता आता या लिंगायत फेसबुक लाईव्हमधून जे काही आपण सगळेजण पाहत आहात, जे काही साधारणपणे वेळातला वेळ काढून ऐकत आहात, तर माझी आपल्याला विनंती आहे किंवा सूचना आहे की जयंती साजरी करणं म्हणजे नेमकं काय, त्या महामानवांच्या फोटोला प्रतिमेला हार घालून फक्त त्यांना हारात बंदिस्त करणं. कुठल्याही महामानवांचा विचार त्यांच्या मृत्यूनंतर साधारण 100 ते 150 वर्ष टिकतो, त्याच्यानंतर मात्र असे काही भक्त जन्माला येतात की ते त्या महान मानवाची मूर्ती तयार करतात, त्याची पूजा अर्चा करतात, त्यांना एका देवरूपाच्या चौकटीत बांधतात आणि दुर्दैवानं त्या महामानवाचा विचार संपवण्याचं कटकारस्थान होतं. हे कटकारस्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा निर्माण केलं. आजही नाशिक जिल्ह्यातील रामसेज किल्ल्याजवळ दिंडोरी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्या गेल्याचं मी पाहिलं. त्यांचं मंदिर झालं, तिथे आरती नैवेद्य घंटी पण भरवलेली आहे. म्हणजे काय झालं की कर्तृत्व झाकण्याकरता मग देवरूप तयार, म्हणजे त्यांना प्रतिमेमध्ये जखडण्याचं एक पाप जर आपण गाफल राहिलो तर होत असतं. महात्मा बसवण्णांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. लिंगायत चळवळीचे अभ्यासक असणाऱ्या लोकांनी साधारणपणे वचनाला सिरियसली घेऊन, ते वचन साहित्याला समजवून घेऊन, त्याचा प्रचार प्रसार करून आपलं काम चालू ठेवलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं बसवण्णांचं सुद्धा दैवतीकरण होते आहे, म्हणजे बसवण्णांची लिंगायत विचारधारा मोडून काढण्याकरता आता वीरशैवीकरण करण्याचा अनेक वर्षापासून घाट सुरू आहे. म्हणजे अनेक दुकानावर आम्ही किंवा अनेक ठिकाणी पाहतो की कोण आम्ही तर वीरशैव लिंगायत. वीरशैवीकरण करणे म्हणजे त्या धर्माचं सनातनीकरण करणे. मग बसवण्णाला अवताराच्या रूपात, जसं भगवान बुद्धाला विष्णूच्या अवताराच्या रूपात घालण्यात आलं, तसंच किंवा अवधूत वाघांनी तर नरेंद्र मोदींना विष्णूचा 12वा अवतार म्हटलं त्यांच्या प्रवक्त्यांनी, तसाच काहीसा प्रकार महात्मा बसवण्णांच्या सुद्धा तत्वाला छेद देण्याकरता त्यांना सुद्धा एक ईश्वराचं रूप प्राप्त करून करण्याचा घाट घातला जातो, जे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. शेवटी माणूस महत्त्वाचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, तसे अनेक राजे झाले जन्मात, पण शिवाजी महाराजांनाच वारंवार आम्हाला नाव का घ्यावं लागतं आपल्या सर्वांना, याचं कारण असं आहे की त्यांचा जो विचार होता तो मानव जगवण्याकरता, माणूस टिकवण्याकरता तो विचार होता. रयत संपू नये यासाठी मिर्झा राजे जयसिंगांसोबत, तो जातीचा राजपूत हिंदू असून सुद्धा जो स्वराज्याशी सहकार्य करायला तयार नव्हता, त्याला 23 किल्ले देऊन प्रसंगी 6 महिने औरंगजेबाच्या आग्र्याला स्वतः शंभूराजांना घेऊन जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत वाचवण्याकरता स्वराज्यात मिळविलेले मेहनतीने आणि बलिदान, जिथे सुर्वे जेधे बांदल यांचं बलिदान झालं, असे किल्ले तहात देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. बसवण्णाचा विचार हा मानवाला अंधश्रद्धेतून मुक्त करणारा आहे. मग आता 900-950 वर्ष बसवण्णांना झाले, अंधश्रद्धा समाजात आहे की नाही, तर आहे. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा, 3:30 मुहूर्तामधला हा आपला मुहूर्त असं आपण मानतो. या दिवशी सोनं नाणं खरेदी केल्या जातात. लॉकडाऊनमुळे आता सराफ लाईन बंद आहे. आजच खान्देश असेल, विदर्भ असेल, तिकडे अखजी हा प्रकार चालतो. म्हणजे पितरांच्या नावाने आम्हाला पितृदोष होऊ नये म्हणून घास घालण्याचा एक प्रघात असतो. काही लोकांना त्यातून आत्मिक समाधान भेटतं की नाही आम्ही घास भरवला, पण त्यांना जे मेल्यानंतर सोवळंवळ फार मोठ्या प्रमाणात करतात, कदाचित जिवंत आईवडिलांना त्यांनी सन्मान दिलेला असतो का, हे सुद्धा न सुटणारं कोड आहे. बसवण्णांना हे अभिप्रेत नाही की नागपंचमीला नागाला दूध पाजायचं, वारुळात जायचं, ते वारुळाची पूजा करायची, नकली नागाला दूध पाजायचं, आणि घरात जर नाग निघाला तर त्याला काठी घेऊन मारायचं, तर हा तुमच्या धर्मात बेगडीपणा आहे असं बसवण्णा म्हणण्याचं धाडस करतात. याचा अर्थ काय, जे तुम्हाला दिसतं, जे सजीव आहे, जे चेतन आहे,
त्याला आहे त्या परिस्थितीत स्वीकार करणे. अनेक लोक कौल पाहतात, घरातला व्यक्तिमृत झाला तर पुढचा जन्म त्यांनी कोणता घेतला असेल. बसवण्णांनी आणि बुद्धांनी पुनर्जन्म नाकारलेला आहे. माणूस जन्माला येतो, जगतो आणि जगल्यानंतर मेल्यानंतर तो किती वर्ष जगला ह्यापेक्षा तो काय करून मेला. तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे, त्याचं नाव लौकिक तेवढं राहतं, त्याच्यामुळे तो अमरत्वाकडे जातो. हेच अमरत्वाचं आहे. अमरत्व म्हणजे अप्सरा असतात हे म्हणजे नाही केलं, अंधश्रद्धा नाकारली, कर्मकांड नाकारलं. आज बसव जयंतीलाच बसव जयंतीच्या शुभेच्छा देताना अनेक घरी पितृदोष होऊ नये म्हणून मला सांगावं, पितृदोष असतो का? पितृदोष आहे तर मग तुम्ही जन्माला याची साधी बुद्धी तर आपल्याला असेल ना, पितृमध्ये कसा काय दोष असणार आहे. पण निवळ मेल्यानंतर त्यांना त्या पद्धतीनं हे करणं हे लिंगायत धर्माला मान्य नाही. लिंगायत धर्माचे सोपस्कार वैदिक सनातनी धर्माच्या फार वेगळे आहेत. सनातनी धर्माचा पुजारी हा ब्राह्मण असतो, लिंगायतांचा पुजारी हा जंगम असतो. आजही स्थावर आणि जंगम मालमत्ता हे शब्द आजही आहेत. स्थावर म्हणजे एका ठिकाणी असणारी प्रॉपर्टी, जंगम म्हणजे विविध ठिकाणी असणारी प्रॉपर्टी. म्हणून साहित्याचा प्रचार प्रसार करणारा असा दोस्तो जंगम. जंगमांकडे एक जबाबदारी होती लिंगायत वचन साहित्याचा प्रचार करण्याची. दुर्दैवानं जंगमांचे महाराज झाले. महाराजांनी ज्या अनुभव मंडप, ज्या ठिकाणी अनुभव मंडप जागोजागी स्थापन झाले त्याची मठं बांधली. माफ करा, काही महाराज निश्चितच चांगले आहेत, म्हणजे उस्तुरीचे कोर्णेश्वर आप्पा असतील, भालकीचे डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू असतील, हे सर्व लोक खूप समाजाचं फार मोठं काम करत आहेत, त्यांना माझं अभिवादन आहे. पण त्यांची क्षमा मागून मी म्हणतो की काही ठिकाणी असं दिसतं की लिंगायतांचे अनेक मठ आहेत. वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 5% लिंगायत आहेत, म्हणजे 1 कोटीच्या जवळपास लिंगायत संख्या आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, सोलापूर हा भाग थोडा त्या ठिकाणी प्रभावाखाली आहे. मराठवाडासुद्धा आहे, आर्थिकदृष्ट्या चांगले सक्षम आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानासुद्धा मग दासोह करण्याची प्रवृत्ती, दासोह म्हणजे काही फक्त लिंगायतांना दासोह करा असं नाही, समाजातला वंचित उपेक्षित गोरगरीब लोकांना आपल्या मिळकतीतला हिस्से द्या, म्हणजे आर्थिक थोडा वाटा द्या, हा सुद्धा महात्मा बसवण्णांनी सांगितलेला विचार आहे. म्हणजे दासोह सांगितलं, श्रम करताना म्हणजे श्रम करून पैसा मिळवलेल्या पैशातून दासोह करा, हा जर उदात्त विचार बसवण्णांचा असेल तर तो विचार आपण आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला. नंबर एक. नंबर दोन, ज्या पद्धतीनं हे सर्व म्हणजे वातावरण चाललं आहे सध्या देशामध्ये, कोणाला एक मॉब लिंचिंगचा प्रकार झाला पालघरमध्ये, की ते दोन साधू, दोन गोसावी, त्यांना दगडाने ठेचून एका गावामध्ये, गडचिंचले गावामध्ये त्यांना अमानुषपणे ठार केलं गेलं. 100-125 लोकांचा झुंड त्यांच्यावर तुटून पडली, त्यात त्यांचा ड्रायव्हर पण मारला गेला. ही जी मानसिकता आहे. किंवा मागे धुळे जिल्ह्यामध्ये 5 लोकांना ठार केलं गेलं, टोळी मुले पळवणारी टोळी आहे म्हणून, सक्रिय झाली म्हणून. पण ही जी मानसिकता आहे, तर ही जी खुंची मानसिकता आहे, हे रोखण्यासाठी बसवण्णांनी खूप मोठा काम केलं. हत्याकांड त्यावेळी शरणांचं हत्याकांड घडलं तर बिलकुल घडलं, शरणांची कत्तल झाली, भिक्कूंची कत्तल झाली, शरणांची कत्तल झाली. अनेक वारकरी संतांना त्यांच्या जिवंतपणी त्रास दिला गेला, मेल्यानंतर सुद्धा त्यांची बदनामी सुरूच आहे. आमच्या महामानवांना अभिप्रेत नाही. ती निकोप समाज निर्मिती करण्याकरता समाजामध्ये 10% सळके आंबे असतातच, त्या सळक्या आंब्यांना तेवढं एक ते असायला पाहिजे. म्हणजे शेवटी निंदक माझा सखा कपडे धुतो फुका, जेवढं तुमचं वाईट ते चिंतितात तेवढंच तुमची म्हणजे एक लोकप्रियतेची रेषा तुम्ही स्वतः आखत असता. साधारणपणे हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देतं. आपलं काम आपण प्रामाणिकपणे सुरू ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून बसवण्णांचा पहिला कर्मकांड विरुद्ध बसवण्ण, त्याच्यानंतर अंधश्रद्धा विरुद्ध. समाजामध्ये आजही अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा बोकाळलेली आहे. पुत्र व्हावा म्हणून नवस आजही मांडल्या जातात, मुली झाल्याचं दुःखसुद्धा व्यक्त केलं जातं. आजही आमच्याकडे लोक साधारणपणे विचारतात की लग्नामध्ये तुम्हाला काय मिळालं, पाहतात काय काय आलं. अहो, ज्या वडिलांना स्वतःची मुलगी दिली असेल ही सर्वात मोठी जर देण त्याला दिली असेल, तरीही मानसिकता समाजाची अजूनही का खाली आहे. समाजामध्ये आजही अंधश्रद्धेच्या नावाखाली टिकमबाई प्रकरण घडलं. आजही आजची काय अमावस्या आहे, आजही अमावस्येला चित्रविचित्र काही करण्याचा प्रघात करतात, म्हणजे अंधश्रद्धा अजूनही समाजातून गेलेली नाही. व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे निदान तळीरामांना थोडा शिस्त लागेल असं मला अपेक्षित आहे. आणि शेवटी व्यसनापासून दूर राहा, चोरीपासून दूर राहा, एक पत्नीव्रत स्वीकारा,
एकेश्वरवाद स्वीकारा, लिंगायत धर्मानी हेच म्हणजे महात्मा बसवण्णांनी हेच साधारण तत्वज्ञान मांडलेलं आहे, जीवनाचं सोपं तत्वज्ञान। म्हणून लिंगायताचे धर्मगुरू वेगळे, लिंगायताच्या लग्नाच्या विधी वेगळ्या, त्याच्यानंतर मृत संस्कार वेगळे, दहन संस्कार नाहीत, दफन संस्कार आहेत, मिठामध्ये पुरवलं जातं शरीराचं हे होण्याकरता। पुढे आता देहदान किंवा नेत्रदानसुद्धा आपण आपल्या पद्धतीनं करून तो एकसुद्धा फार मोठा पायंडा आपण पाडू शकतो। म्हणून बसवण्णाची जयंती साजरी करतोय आपण, याचा अर्थ असा आहे की ज्या महात्मा बसवण्णांनी स्वतः रोषाला बळी पडून लाखो शरणू शरणार्थ्यांचं बलिदान दिलं की अगदी कलबुर्गींपर्यंत, ते सध्याही कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, हे सगळी लोक, दाभोळकर सर असतील, यांचं बलिदान हे निकोप समाज व्यवस्थेकरता आहे। हे निकोप समाज व्यवस्था कायम राहावी म्हणून आपल्याला अखंड युग झगडत राहावं लागेल। जयंती पुण्यतिथीचे जयंतीचे सोहळे हे फक्त त्याला ईश्वराचं रूप देऊन त्या महामानवाचा विचार संपवण्याकरता नसतात, तर जयंती ही त्या कर्तृत्वाला म्हणजे विशेषतः तरुण वर्गात, कारण योग्य वय हे तारुण्याचंच असतं, हा मार्ग जर चुकला तर तो कुठपर्यंत जातो हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे, पण हाच मार्ग आपल्या उत्तेजनाचा उत्कर्षाचा सुद्धा मार्ग असतो। म्हणून मला असं वाटतं की हे योग्य वय आहे, आपण विज्ञानवाद स्वीकारला पाहिजे, आपण अंधश्रद्धा मुक्त व्हावं। पूर्वीच्या काळामध्ये यज्ञामध्ये बळी देण्याची पद्धती होती, टी व्हीवर सुरू आहे आता, रामायण महाभारताच्या माध्यमातून बरंच काही दाखवलं जातं, मी वेळेनुसार सोयीनुसार पाहतो। लहान मुलं घरातली प्रश्न विचारतात, काही प्रश्न अशी असतात की ज्याची उत्तरं आपल्याकडे पण नाहीत, आणि साधारणपणे हे तुमच्या मेंदूवर हॅमरिंग करण्याकरता, ज्या पद्धतीनं आज सोशल मीडिया किंवा अनेक वेगवेगळे वृत्तपत्र, वेगवेगळे चॅनल्स ज्या पद्धतीनं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास, बसवण्णांचा इतिहास जर समजला तर आमची पिढी विज्ञानवादी होईल। दुर्दैवच आहे आमच्या देशाचं की राफेल खरेदी करायला गेलेल्या राजनाथ सिंगांनासुद्धा तिथे शेवटी त्या राफेलच्या चाकाच्या खाली लिंब ठेवताना अवोख्या जगानी पाहिलं। मग आमची पोरं विचार करायला लागतात ना की आमच्या रक्षणाकरता राफेल आहे, राफेलच्या रक्षणाकरता जर लिंबू असेल तर आमच्या देशाचे कसे वाभाडे काढणारी लोकं आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। भावांनो, बसव तत्व हे जगाने अंगीकारलेलं आहे। बसव तत्व हा जगाचा मानवाला उन्नत करणारा एक फार मोठा विचार आहे, तो विज्ञानवादाकडे नेणारा विचार आहे, तो श्रम करण्यासाठी विचार आहे। पण ही अपेक्षा कोणाकडून होती, तर ही अपेक्षा जंगमांकडून होती। फिरणारे प्रचारक तेच धर्मप्रचारक काही मठांमध्ये बसून आज विरूपाक्ष झालेत, 108 1008 अशी त्यांनी बिरुदावली चिटकवली, त्यांचा भक्त संप्रदाय निर्माण केला, आणि बसवण्णालाच लिंगायत धर्मसंस्थापक न मानता, म्हणजे सिद्धांत शिखामणी जो ग्रंथ आहे मी अजून वाचलेला नाही, पण सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये सुद्धा जे काही तत्वज्ञान आहे ते आमच्यापर्यंत साधारणपणे पोहोचलंच नाही, आणि ही जबाबदारी धर्मप्रचारकांची होती। बसव तत्वाचा प्रचार प्रसार व्हावा करावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जंगमपट्टीसुद्धा सुरू केल्याचा उल्लेख इतिहासात आहे। जंगमपट्टी, जंगमांना वेतन देऊन धर्मप्रचाराच्या कार्यासाठी शिवरायांनी लावलं होतं। प्रतापगडाचे पुजारी, छत्रपती शिवरायांच्या कुळात प्रतापगडचे पुजारीसुद्धा आज तिथे जंगमच तुम्हाला दिसतात। कोल्हापूरच्या अंबाबाईचे पुजारीसुद्धा जंगम आहेत, म्हणजे धर्मविधी करणारे जंगम। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे कर्नाटक प्रांतात होते। मी मगाही व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं, आजही तुम्हाला सांगतो आहे की बेंगलोरमध्ये असताना छत्रपती शहाजी महाराज लिंगायत धर्माच्या वचन साहित्याचे अभ्यासक आहेत असतील, आणि कन्नड भाषेत ते दानकार होते। म्हणून जे माझ्या डोक्यावर त्रिकूट तुम्हाला लावलेलं दिसतं, साधारणपणे शिवरायांच्या अनेक प्रतिमेमध्ये संभाजी महाराजांच्या, राजाराम महाराजांच्या, किंवा छत्रपती शहाजी राजांच्या, किंवा शिवनेरीला गेलो तर आपण जिजाऊसाहेब आणि बाळशिवरायांच्यासुद्धा त्या प्रतिमेवर असं विभूती लावलेली असते। आणि कर्नाटकाचाच तो वारसा छत्रपती शिवरायांनी बसवण्णांचा विचाराला शिरसावंदेच म्हणजे अभिवादनच केलेलं दिसतं। म्हणजे साधारणपणे शिवसंस्कृती जोपासण्याचं काम शिवरायांनी केलं, त्याच्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर शिवाची मंदिरं तुम्हाला दिसतात। हर हर महादेव हाच गजर लढताना लढाईमध्ये व्हायचा, आणि महात्मा बसवण्णाच्या कर्नाटक प्रांतात असणाऱ्या प्रभावातच त्या विचाराला छत्रपती शहाजीराजांनी सुद्धा अभ्यासलेलं असेल, कारण छत्रपती शहाजी महाराज हे कलेचे सुद्धा उपासक होते, विविध भाषेचे जाणकार होते। म्हणजे एकंदरीत ही फिलॉसॉफी जर एवढी मोठी असेल तर आज लिंगायत चळवळीतील अनेक तरुण ज्यावेळी वीरशैवीकरण स्वतःचं करून घेऊन संघ प्रवृत्तीची सेवा करताना दिसतात, संघाचा अजेंडा पुढं राबवताना दिसतात,
त्यावेळी मला त्यांना रास्त प्रश्न विचारावा वाटतो की आदरणीय मोहन भागवत साहेबांनी आज बसव जयंतीचा शुभेच्छा किंवा वचनाचं का त्या ठिकाणी टी व्ही समोर बोलताना कुठं त्याचा दुजोरा दिला नाही, हा सुद्धा गहन विषय आहे. हेडगेवार गोळवलकरांचे विचार तुम्ही कितीही लादण्याचा प्रयत्न जरी केला तरी भारताला एक संविधान आहे आणि या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाने झालेली आहे. 1935 साली धर्मांतराची घोषणा करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्यावेळी 1956 साली धर्मांतर केलं त्यावेळी बाबासाहेबांनी 21 वर्षाचा काळ जो घालवला त्या काळामध्ये अनेक धर्माचा अभ्यास केला. शेवटी मी कोणातरी साहित्यिकांच्या एका पुस्तकात वाचलं की बाबासाहेबांना सगळ्यात शेवटचा दोन पर्याय खुले होते, म्हणजे त्यांना इस्लाम एक पर्याय होता, म्हणजे सर्व धर्माचा त्यांनी अभ्यास केला, हिंदू धर्माशी त्यांनी फार कदाच सनातनी धर्माशी घेतली होती. शेवटी त्यांना दोन पर्याय राहिले होते, एक लिंगायत दुसरा बुद्ध. लिंगायत चळवळ त्यांना खरोखर आवडली होती, बसवांचा विचारसुद्धा आवडला होता आणि लाखो अनुयायी आज बाबासाहेब आंबेडकरांनी जर स्वीकारला असता लिंगायत धर्म तर लाखो अनुयायी झाले असते. पण लिंगायत धर्मातील काही कर्मठ महाराजांनी त्यांना तो विरोध केला आणि ज्या बसवण्णांनी विप्ररू येरू किळवेल लेरू असं म्हटलेलं आहे किंवा वेळ पडला तर श्वानाला मी प्रवेश देईल लिंगायत चळवळीमध्ये, पण वर्णवादी वर्चस्ववादी वर्णवर्चस्ववादी धर्म मार्तंडांना माझ्या लिंगायत चळवळीत प्रवेश नसेल असं ठणकावून सांगणाऱ्या बसवण्णांना जे ठणकावून ज्या बसवण्णांनी मांडलं त्या बसवण्णांना कालपरत्वे साधारणपणे एक असं लक्षात येतं की ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे केलं गेलेलं आहे ते अत्यंत म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे की विप्राचा स्पर्शसुद्धा ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनीसुद्धा लिहून ठेवलं होतं आपल्या मृत्यूपत्रामध्ये तसंच महात्मा बसवण्णांनी विप्राला प्रवेश नसेल लिंगायत चळवळीमध्ये असं म्हणणाऱ्या लिंगायत समाजाचीच लोकं आज संघाचं काही काम करतात, ते स्वतःला वीरशैव म्हणून घेण्यात धन्यता मानतात, जे अत्यंत चुकीचं आहे. भारतात लिंगायत धर्माचे संस्थापक हे महात्मा बसवण्णा होते, त्यांनी निर्माण केलेला लिंगायत धर्म हा मानव मूल्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांना कर्मठांनी विरोध केला आणि म्हणून बाबासाहेबांना शेवटचा पर्याय राहिला होता तो बुद्ध धर्माचा, मग जो त्यांनी 1956 साली स्वीकारला. ही अशी सगळी ही आहे. म्हणून लिंगायत अनुयायांनो शरणांनो या निमित्तानं गेल्या साधारण एक तासापासून मी आपल्याशी संवाद साधतो आहे. हे साधत असताना बुळाला आग लागलेले अनेक जळफळाट झालेले पिसाळलेले भक्तसुद्धा मी त्याच पद्धतीनं वाचतो आहे. ते त्यांच्या डी वंश परंपरागत असणाऱ्या DNA जाहीर प्रदर्शन करत आहेत, त्याच्यामुळं शंका त्यांच्यावर नक्कीच येते की नेमकं हे रसायन कसं निर्माण झालं, तो एक फार संशोधनाचा भाग आहे. सध्या माझी आपल्याला विनंती आहे की अशा छपरी लोकांना घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हत्ती अंकुशाला घाबरतो का असं बसवांना विचारतात, तो त्या सिंहनक समजून भीतो. मी बिज्जळाला कुठं भीतो, उडल संगम देवा तू सर्व जीव दयापर असल्याने मी फक्त तुला घाबरतो. म्हणजे मी ज्या महामानवांचा फॉलोअर आहे त्यांनाच त्यांचाच आदर ठेवून मी घाबरेल, बाकी अपप्रवृत्ती कालपरत्वेसुद्धा ठेचावीच लागेल. यासाठी आपणसुद्धा तन मन धन आपण या चळवळीकरता देण्याचा प्रयत्न करावा. महात्मा बसवण्णांच्या विचाराला चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करावा. आपण म्हणतो बसवण्णांना इतर समाजाने अहो मलाच आतापर्यंत महात्मा बसवण्णांचं वचन साहित्य माहीत नव्हतं, अण्णा म्हणजे काय हे पण मला माहीत नव्हतं, महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्मसंस्थापक आहे हेही मला माहीत नव्हतं. पण कोरणेश्वर स्वामींच्या भेटीमुळं त्यांच्या झालेल्या चर्चेनंतर मी वचन साहित्याकडे वळलो आणि आज तुमच्यासमोर मी महात्मा बसवण्णांच्या जयंतीला या ठिकाणी विचार मांडत आहे. याच महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, महात्मा फुलेंची जयंती झाली, 30 तारखेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती येणार आहे, पुढच्या महिन्यात 1 तारखेला महाराष्ट्र दिन आहे आणि 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि बुद्ध पौर्णिमासुद्धा आहे. असाच वेळ प्रसंगी या चॅनलच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी घेत राहील. मी राजेंद्रजी वांजुळे आपलं मनापासून आभार मानतो की लॉकडाऊनच्या या काळामध्ये सुद्धा आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं हे मला म्हणजे ऑनलाईन जयंतीचा जो उपक्रम हाती घेतला त्याला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि आता ही व्याख्यानमाला सुरू झाली, त्याची सुरुवात करण्याची संधी ऑनलाईन जाहीर व्याख्यानमालेच्या राज्यस्तरीय बसव व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल आपले मानावे एवढे आभार कमीच आहेत. आपल्यासोबत असणारे गणेश वैद्य असतील, अभिषेकजी देशमाने असतील, अभिषेकजी घेवारे असतील,
आणि सर्व लिंगायत बसवण्णाला मानणारे सर्व चळवळीचे शिलेदार असतील. आपल्याला सुद्धा एक विनंती करतो की आपण हे काम पुढे न्यावं, धाडसानं पुढे न्यावं. संघ प्रवृत्तीच्या लोकांपासून अत्यंत सावध राहून हा विचारधारा निकोप समाज निर्मितीसाठी महत्त्वाची असल्यामुळे सर्व समाजात पेरण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करूया. भावांनो, जाताना खरोखर आपली सर्वांची काळजी वाटते की जगात आता पुढं काय होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. जरी 3 मेपर्यंत लॉकडाऊन सांगितलं असेल तरी तो किती दिवस आणखी चालेल हे कोणाच्याच हातात नाही. आजही अचानक रात्री, काल रात्री नागपूरला पेशंट वाढले, यवतमाळला आता पेशंट वाढले, नाशिक जिल्हा पुढं गेलाय, अनेक ठिकाणी हॉटस्पॉट निर्माण झाले. मुंबई जी या महाराष्ट्राची, या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि येथून जो सोर्स ऑफ इन्कम येतो ती आता मुंबई बंद पडलेली आहे. आपलं भविष्य काय असेल हे आपण सांगू शकत नाही. आपली भेट होणार की नाही हे काही हेही आपल्याला सांगता येणार नाही. पण जी काही परिस्थिती आहे ही भयंकर आहे. म्हणून माझं असं वाटतं की आपण स्वतःला जपलं पाहिजे, आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण कारण नसताना घराच्या बाहेर जाणं टाळलं पाहिजे. आपल्या परिवारात लहान मुलं असतात आणि आपल्याकडे लहान मुलं असतात, आई वडील असतात, यांनासुद्धा आपण जपलं पाहिजे. कारण मरण हे दाराशी उभं आहे, जीवन मरणाशी संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा सगळा प्रकार अंकुश ठेवून महाराष्ट्र सरकार यावर लक्ष ठेवून आहेच. मला थोडा राजकीय भाग, माफ करा मी बोललो, पण मला असं सांगावंसं वाटतं की साधारणपणे महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हे हाताळलं गेलं, आज आपण थोड्या सुरक्षित झोनमध्ये आहोत. पण नुसतं सुरक्षित झोनमधून असून चालणार नाही. लॉकडाऊन शिथिल जरी झालं तरी आपण काळजी घेतली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचा जो प्रकार आहे तो आपण वारंवार जीवनात पाळला पाहिजे. पण सोशलना त्या समाजापासून आपण कायम दुरावू नये हे सुद्धा आपण तितकंच लक्षात ठेवलं पाहिजे. पुढं या देशाला आणखी एक महत्त्वाचं सांगतो. मधवा मोहन भागवत साहेबांनी साधूंच्या हत्येबद्दल बोललं ते खरोखर चुकीचंच आहे, पण त्या माध्यमातून खोटा अपप्रचार करून समाजात दुही माजवणारे बदमाश जे आहेत यांच्यापासून सुद्धा आपण सावध असलं पाहिजे. कारण जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे तोपर्यंत या देशात कोणीही अराजकता माजवू शकत नाही. आणि तसा माजवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला कायद्याच्या अनेक बाबी आपल्याला मोकळ्या आहेत. भारत निर्माण करायचा आहे, प्रथमता आणि अंततः मी भारतीय आहे हीच ओळख. म्हणून आपला फार अमूल्य वेळ घेतला, आपणही अमूल्य वेळ दिला. भावांनो, की लॉकडाऊनच्या काळात सर्व आपल्या परिवाराला जपा. सर्वात मोठं संकट कोरोनाचं आहेच, पण त्याही पेक्षा भयंकर संकट हे आर्थिक संकट आहे. घरात आपले कमावते हातात, आपण आपल्या पुढं मुलांचे शिक्षण येतात, पुढं शाळा आहेत, किती दिवस आपण सरकारच्या भरोशावर बसणार आहोत. म्हणून आपण सुद्धा आपल्या पद्धतीनं आपल्याला काही बाहेर जाऊन काम करता येणार नाही हेही खरं आहे. आर्थिक संकट मोठं आहे, पण मला असं वाटतं यातूनही मार्ग निघेल. आपल्या काही पोरांनी मला फोन केला की आज जयंती आपण साजरी करू शकत नाही, त्याचं आम्हाला दुःख आहे. अरे भावा, आपण जगलो तर जयंतीचे सोहळे ओहळे होऊ शकतील. आणि जयंती साजरी करणं म्हणजे नाचणं गाणं नसतं. गोळवलकरांच्या जयंतीवर RSSची लोकं कधी नाचत नाहीत, किंवा टिळकांची जयंती कुठे नाचून कुदून पेळे वाटून साजरी होत नाही. ती लोकं सामंजस्यपणे तो विचार रुजवण्याचा प्रयत्न करतात, ते सुद्धा शिकण्यासारखंच आहे. म्हणून आपण चांगल्या पद्धतीनं हे करावं. जे भक्त भुंकणारे आहेत ते निश्चितच महाराष्ट्राशी द्रोह करणारे आहेत. या महाराष्ट्राचा GST UP पेक्षा जास्त असताना सुद्धा GST वाटा केंद्र सरकारमध्ये. आज महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला गेला, आज मुंबईसारखं शहर बंद पडलं. आणि जर महाराष्ट्र आणि मुंबई जर संपली तर हे देशसुद्धा राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्र या, एका दिलानं या. मी हिंदू आहे की मुस्लिम आहे की लिंगायत आहे यापेक्षा मी माणूस आहे हे महत्त्वाचं आहे. आणि बसवण्णांचा विचारसुद्धा तोच आहे. COVID-19 आणि कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मी परत एकदा लिंगायत YouTube चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो की महात्मा बसवण्णाच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण मला बोलावलं आणि मला बसवण्णांचा विचार मांडण्याची एक संधी दिली, त्याबद्दल निश्चितच आपले आभार मानतो. आपण सर्वांनी सुद्धा शांतपणे मला ऐकून घेतलं. काही लोकांनी जळफळाट केला तर बर्नॉल हे मेडिकलमध्ये 24 तास सेवेमध्ये उपलब्ध आहे, तर ते बर्नॉल आपण घरी घेऊन यावं जेणेकरून आपल्याला थोडा आराम मिळेल. एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. बसवण्णा जयंतीच्या काय करणार आता, तोडीस तोड म्हणजे ठीक आहे ना,
मुद्दा आला तर मुद्द्यावर, गुद्दा आला तर गुद्द्यावर, हेच बसव तत्वज्ञान हेच आहे. म्हणजे तुकोबारायचं तत्वज्ञान सुद्धा ते आहे, भले तरी देव कासेची लंगोटी आणि नाठाळाचे काठी हाणू माथा. आणि हाच हीच अहिंसा साधारण आपण लक्षात ठेवूया. काळ बिकट आहे, स्वतःला जपा. दुश्मनी काढायला आणि वैर करायला अख्खं आयुष्य पडलेलं आहे, पण सध्या महाराष्ट्राला सावरण्याची गरज आहे. मी महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन परत एकदा हा महाराष्ट्र, हा भारत, हा निकोप समाजव्यवस्थेकडे झुको आणि या देशात समता आणि भारतीय संविधानाची मूल्य रुजो, बसव तत्वज्ञान वाढत राहू एवढीच अपेक्षा करतो. आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. आपण परत अंधश्रद्धामुक्त, कर्मकांडमुक्त व्हावं आणि प्रशासनाला सहकार्य करू कोरोनाला हद्दपार करण्यासाठी.